नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड सी ई टी निकाल 2024 या संदर्भात आपल्या सी ई टी सेलचा अपडेट आलेला आहे. विद्यार्थी मित्रो, चला चेक करूया हे अपडेट. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या बी एड सी ई टीचा निकालाचा मॅसेज आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करून नक्कीच पाठवा. तर चला पाहूया काय सांगतं आपला सी ई टी सेलचं अपडेट. यासाठी आपल्याला जावं लागेल सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती, जे म्हणजेच सी ई टी सेल डॉट महासीटी डॉट ओ आर जी. तसेच ही फाईल आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा डाउनलोड करून घेता येईल. त्याची लिंक क्लिक करताच आपल्याला फाईल ओपन झालेली पाहायला मिळेल. आपण सी ई टी सेलच्या त्या वेबसाईटच्या पब्लिक नोटवरती आलेलो आहोत. इथे पाहू शकता आपण सी ई टी सेलचा लोगो, तसेच सी ई टी सेलचं कोटेशन. 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित झालेलं हे नोटिफिकेशन, इम्पॉर्टंट नोटीस. कॅन्डिडेट्स फॉर बी एड, एम एड, एम एड, एम पी एड, एम पी ए, एम पी एड, म्हणजे सर्व जे हायर एज्युकेशनचे जे कोर्सेस आहेत विद्यार्थी मित्रो, आपल्या शिक्षणाशी निगडीत त्या सर्व कोर्सेसचे लॉग इन ड्युरिंग द 27 ऑफ द मार्च टू 29 ऑफ द मार्च फॉर अकॅडमिक इयर 2024-25 टू ट्रॅक ऑब्जेक्शन्स. म्हणजेच हे जे आपले ऑब्जेक्शन्स ट्रॅक करण्याचे जे दिनांक दिले होते त्या ट्रॅक ऑब्जेक्शननुसार ऑन द क्वेश्चन्स अँड आन्सर्स गिवन बाय देम इन द कॉमन एंट्रन्स टेस्ट. It is observed from the system data that objections have not been raised by the candidates. कुठल्याही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन्स दिलेले नाही आहेत, त्यामुळे सी ई टी सेलने एक निर्णय घेतलेला आहे. क्वेश्चन्स इन द क्वेश्चन पेपर अँड आन्सर ऑप्शन्स फॉर द पर्टिक्युलर सेट कोर्सेस ड्युरिंग द अबोव पिरियड, हेन्स सी ई टी सेल विल बी डिक्लेअरिंग रिझल्ट्स इन ड्यू कोर्स. तर सी ई टी सेल लवकर त्याचा रिझल्ट जो आहे तो प्रदर्शित करणार आहे, ज्याला आपण फायनल रिझल्ट, अंतिम निकाल असं म्हणतो. देन द नोटीस इज फॉर इन्फॉर्मेशन ऑफ कन्सल्ट कॅन्डिडेट्स अकॉर्डिंगली. तर जे विद्यार्थ्यांनी सी ई टी दिलेली आहे, बी एड सी ई टी असेल, बी पी एड सी ई टी असेल, तसेच ई एल सी टी, जनरल सी ई टी, स्पेशल सी ई टी, ह्या सर्व विद्यार्थ्यांना याद्वारे कळण्यात येते. हेच नोटिफिकेशन आपल्याला मराठीमधून सुद्धा पाहता येईल. आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन राज्य सामायिक परीक्षा प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई हे आपलं कोटेशन आहे. तसेच आपल्या सी ई टी सेलचा लोगो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 उच्च शिक्षण, तर उच्च शिक्षण म्हणजेच हायर एज्युकेशन, यामध्ये आपलं बी एड येतं. तसंच तंत्रविज्ञान यामध्ये टेक्निकल जे एज्युकेशन आहे, इंजिनिअरिंग वगैरे त्यामध्ये येतं. तर आपण हायर एज्युकेशन संदर्भात पाहत आहोत. विविध जे अभ्यासक्रम आहेत, अभ्यासक्रमासाठी आक्षेप नोंदणी, ज्याला ऑब्जेक्शन आपण म्हणत असतो, ची सुविधा उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये दिनांक 27/3 ते 29/3 या 3 दिवसामध्ये या कालावधीमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सी ई टीसाठी देण्यात आली होती. प्रश्न व उत्तरावरील आक्षेपांची नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. संगणकीय कार्यप्रणाली म्हणजेच कम्प्युटर सिस्टीम उपलब्ध माहिती वरून असे दिसून आले आहे की वरील कालावधीत प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि उक्त म्हणजे दिलेले उत्तर, उक्त अभ्यासक्रमांच्या उत्तर पर्यायावर उमेदवारांनी कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही, त्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई विहित कालावधीत निकाल जाहीर करणार आहे. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रो, म्हणजेच आपल्या निकालाची जी डेट आपण जी सांगितली होती, म्हणजेच 15 ते 20 एप्रिल या दरम्यान आपल्याला निकाल लागलेला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचं नोटिफिकेशन आपल्या रिझल्ट संदर्भात, निकालासंदर्भात प्रदर्शित झालेलं आहे. या अनुषंगाने आता आपण पुढील कारवाई करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो, आता आपले जे डॉक्युमेंट्स आहेत, डॉक्युमेंट्स आपण क्लिअर करून घेणं गरजेचं आहे, जमा करून घेणं गरजेचं आहे. तसेच सर्व ज्या बाबी आहेत या अनुषंगाने आपण पूर्ण करून घ्यायचे आहेत. म्हणजेच ज्यावेळेस आपला कॅपराउंड सुरू होईल त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्याला नोंदणी करावी लागेल. तर ती नोंदणी करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये
याची आपण दक्षता घ्यावी. तसेच काही आपल्या अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं आपल्याला उत्तर दिले जाईल. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.